बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग यांनी 5 नोव्हेंबर रोजी नाशिक कळवण रोडवरील अकराळे फाटा येथे आयशर गाडी क्रमांक MH48AY3663 या गाडीला सापळा रचून चेक केले असता गाडी पूर्णपणे रिकामी असल्याचे निष्पन्न झाले. परंतु अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणामुळे गाडीची केबिन चेक केली असता त्या केबिनमध्ये एक छुपा कप्पा आढळून आला आहे. त्यामध्ये गोवा राज्यातील 27,70,720 किमतीचा मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणात आरोपी हंसराजभाई मोहनभाई ठाकूर राहणार पलसाण सुरत याला ताब्यात घेण्यात आले आहे. काही आरोपी व वाहन मालक फरार असून त्यांचा तपास चालू आहे. सदरची कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, नाशिक विभागीय आयुक्त अर्जुन ओहळ व अधीक्षक कर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली SK शास्त्रबुद्धे, MB सोनार, RM डमरे, DN आव्हाड, सातपुते, कुवर व वाहन चालक वाईकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईत दिंडोरी व कारंजाळी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहस्त्रबुद्धे कळवण विभाग हे करत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश बाकुल, कळवण.